वापर करून जिथं व्यक्ती वन विभागाची जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करून आपण या बिया टाकण्याचं काम करतोय. आता बघू कसं ते सक्सेस होत आहे, पण त्याच्यातून जे काही त्याच्यावर ट्रीटमेंट करायची असते ती ट्रीटमेंट करून त्या सगळ्या बाबी आम्ही करतोय. त्याचा निश्चित उपयोग होईल असं वृक्षप्रेरीचंही म्हणणं आहे आणि आमच्या वन विभागाचं म्हणणं आहे. कोविडच्या बद्दल सांगत असताना पुढे मनापा आता बाधित रुग्णसंख्येचा दर आहे तो 2.5% आहे, मृत्यूदर 2.3% आहे, पिंपरी चिंचवडचा 3.1% आहे बाधितचा दर आठवड्याचा ऍव्हरेज, मृत्यूदर 1.4% आहे, पुणे ग्रामीणला 3.9% आहे आणि मृत्यूदर 1.2% आहे. आता पुणे जिल्ह्याचा कोविड लसीकरणाचा 70 लाखाचा टप्पा आपण पार केलेला आहे. त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर सद्यस्थितीची आम्ही सहज माहिती घेते, त्यात 5 ते 6 लाखाच्या दरम्यान दैनंदिन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. ही तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सूचना आहे आणि त्यामुळं ही सगळी काळजी आम्ही घेतोय. पुणे जिल्ह्यात मागील 4 आठवड्यामध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसतीये. संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारीच्या अनुषंगाने शासनामार्फत कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्लांट असतील पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात, तर पुणे ग्रामीणला प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी अशा प्रकारचं काम बऱ्याच अंशी झालेलं आहे. काही आमच्या पाईपलाईनमध्ये म्हणजे चालू आहे उभारणी करण्याचं काम. तसंच सध्या देशात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या केरळमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्या भागामध्ये कोविड लसीकरण केंद्र शासकीय 898 आहे आणि खासगी 440 आहे पूर्ण. म्हणजे त्याच्यात दिनांक 19/8/2021 रोजी पुणे जिल्ह्याकरता 1,93,340 इतके डोस प्राप्त झाले. पण आम्ही पण पुण्यामध्ये आता जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दोन्ही हा निर्णय घेतला आहे की आता नवीन व्यक्तीला डोस द्यायच्याऐवजी पहिला डोस द्यायच्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झाला त्यांना दुसरा डोस देऊन ते त्या लोकांचे दोन्ही डोस वॅक्सिन पूर्ण करायचं आणि मग राहिलेल्यांना पण पहिला डोस द्यायला सुरुवात करायची. बिलाच्या बद्दल पण लेखा परीक्षण चालू आहे. त्याच्यात काही दवाखान्याने जर जास्तीचं पेशंट लोकांचं बिल केलं तर ते तपासून कमी करण्यात येतं. साधारण आठवड्यात 11-12 लाख रुपयाचं बिल कमी करण्याच्या बद्दल आपण कारवाई केलेली आहे. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. हा आधार मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं, मी आणि सौरवराव आम्ही दोघंही हे करणार. माझं बोलणं झालं नाही परंतु आमचे विभागीय आयुक्त सौरवरावांचं बोलणं झालं. ते म्हणाले की सध्या खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या कंपनीच्यावर ताण आहे वॅक्सिन तयार केलेलं देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुरवण्याचं. साधारण त्यांनाही वाटतं की पुण्यामध्ये दिलं पाहिजे कारण इन्स्टिट्यूट पुण्यातली आहे, त्यांचं लहानपण सगळं पुण्यामध्ये गेलेलं आहे संपूर्ण. व ते त्या मताची पॉझिटिव्ह त्यामध्ये मी जरा विचार करून त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल. तर पहिल्यांदा ते पुणे शहराकरता कविता मार्ग काढतात, असा मार्ग जर त्यांनी सकारात्मक काढला तर मग आम्ही त्या लसीचा वापर हा झोपडपट्टीतल्या लोकांच्या करता गरीब वर्गाच्या करता प्राधान्याने करायचा अशी आमची आज ती चर्चा झाली. काही सर्वांनी आमदारांनी सांगितलं की आता ज्यांनी दोन घेतले त्यांना तिसरा बुस्टर डोस द्या. माझं म्हणणं की पहिल्यांदा आपल्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सगळ्यांना पहिले दोन तरी डोस देऊ ना. हे दोन डोस दिल्यावर मग बुस्टरचा विचार करू.
पण अजून मोठ्या प्रमाणावर दोन्ही डोस किंवा पहिलाही डोस द्यायचं बऱ्याचशा ठिकाणी राहिले, दुर्गम भागात काही भागात तिथं लोक घाबरतात, पुढं येत नाही अशा ठिकाणी. तुम्ही म्हणता त्या मताशी 100% राज्य सरकार सहमत आहे, मी स्वतः सहमत आहे की बुस्टर डोस दिला पाहिजे. पण आता राज्यामध्ये जे काही नागरिक आहेत 18 वर्षाच्या वरचे, त्या सगळ्यांना दोन डोस झाल्यानंतर त्या गोष्टीचा विचार केला जाईल. पण एखाद्याने स्वतःच्या पैशाने बुस्टर डोस घ्यायचं ठरवलं तर त्याला काही कुणाचं दास नाही म्हणायचं कारण नाही. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस लस आली त्यावेळेस आम्ही पहिला विचार कुणाचा केला? आम्ही पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस ह्या सगळ्या वर्गाचा, पोलीस म्हणजे जे फील्डवर काम करत होते त्याच वर्गाचा विचार केला. त्याच्यावर ज्यावेळेस त्या शक्यते पर्यंत आपण पोचू तर आपण हा विचार तेव्हाही करणार. जे फील्डवर काम करतात, जे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता, तो जीव माणसाचा वाचवण्याच्या करता प्रयत्न करतात, जे डॉक्टर, नर्सेस आणि हा सगळा स्टाफ, त्यांना सांगत राहतो. आम्ही त्यांच्याशी जसं सायरस सॉरी आद्या पुनावाल्यांशी बोलतोय तसं ते आता आल्यानंतर आमची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की आल्यावर ते म्हणतीलच हे उद्घाटनाला वेळ द्या, आता सुरू करायचं वगैरे. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणणार की इथं ही जागा ताबडतोब आम्ही उपलब्ध करून दिली, त्याच्याकरता कुठलाही वेळ लावला नाही. फॉरेस्टची जागा होती तरी आम्ही मार्ग काढला, कारण ती गरज होती, काळाची गरज होती, त्या पद्धतीने आम्ही केलं, काही उपकार केले. आता त्यांनाही सांगू की बाबा हे पुण्याच्या परिसरामध्ये आहे, तुम्ही करत असताना महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. कदाचित मोठ्या प्रमाणावर तोपर्यंत लसीकरण झालेलं असल्यामुळं त्यांना हा विचार करता येईल. काय होत निवडणुकीपूर्वीचा प्रस्ताव असा काही आलेला आहे का? नाही, मागे अशी चर्चा तिथल्या काही भागातल्या कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी केली. परंतु आताच्या 2022 फेब्रुवारीच्या निवडणुकीचा विचार करता इतक्या कमी वेळामध्ये ते होईल असं मला अजिबात वाटत. तो आमच्या मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, नगरविकास खात्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसून एकचा करायचा का, दोनचा करायचा का, चारचा करायचा का, तीनचा करायचा ते ठरवू. आणि मुंबईच्या बाबतीमध्ये मात्र एकचा निर्णय झालेला आहे आणि मुंबईमध्ये एकचाच वॉर्ड, म्हणजे वॉर्ड राहून ती निवडणुकीच्या निमित्तानं ते होणार आहे. पण नेहमी मुंबईचे आपल्याला निर्णय किंवा अध्यादेश किंवा बिल हे वेगळं आणावं लागतं आणि उर्वरित महाराष्ट्राच्या करता वेगळं आणावं लागतं. त्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळेजण, स्वतः मुख्यमंत्री महोदय सगळे बसून निर्णय घेऊ. सरकारने नाही, आम्ही आमच्या पुण्यापुरता जिल्ह्यापुरता निर्णय तर घेतलेला. पहिले दोन्ही डोस पूर्ण करायचे हो, कारण काय झालं, काही लोकांच्या पहिला डोस 80 दिवस झाले, 70 दिवस झाले. आणि मग वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी आमच्या मीटिंग मध्ये असं सांगितलं, त्यांच्या ते ठराविक काळात नाही घेतलं तर मग त्याचा जेवढा उपयोग राहणार नाही, मग त्याला काय अर्थ आहे. म्हणून आम्ही हा निर्णय नायला जास्त दादा बैलाला शर्यत आज पार पडली. आदाराव पाटलांनी पदवीधरांचं समर्थन केलंय आणि बंदी असताना ही बैलाला शर्यत झाली. काय जो काही कायदा आहे, जो काही नियम आहे त्याच्या पद्धतीने पुढची कारवाई होईल. दादा गेल्याच आठवड्यामध्ये राज्यपाल पुण्यात होते आणि ते बोलताना असं म्हटलंय की सरकार इच्छित करत नाही व 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाबहीण राज्यपाल महोदयांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचं माझं काहीच कारण नाही. काल लोकायुक्तांची शपथ होती, ती 10 वाजता का 10:30 वाजता होती. त्या शपथ विधीच्या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेब हजर होते, मी हजर होतो, आदित्य ठाकरे हजर होते.
चीफ सेक्रेटरी बाकीचे अनेक सहकारी हजर होते आणि तो एक कार्यक्रम झाल्यावर चहा पाण्याच्या वेळेस थोडासा काही प्रमाणात त्याच्याबद्दलचा उल्लेख झाला तर ते म्हणले की मी एकदा या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करू. आम्ही मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची वेळ घेऊन जायचं आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं. विषय मार्गी लागेल मार्गी लागेल का नाही हा सर्वस्वी अधिकार राज्यपाल मोदय कार्यक्रम तो त्यांचा अधिकार शिफारस करायचा अधिकार कॅबिनेट. दादा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा अपवा स्मृती दिन आहे. की दोन गोष्टी, एक तर जादूटोणा विरोधी कायदा सध्यात झाला मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आतापर्यंत. हे आजही अनेक ठिकाणी कोटिंग किंवा बुवाबाजी बाबा बंधू बाबा पैशाचा भाऊ सगळे प्रकार घडतायत. औरंगाबादमध्ये आत्ता काल करू असं प्रकरण हे दुर्दैव आहे. डॉक्टर दाभोलकर साहेब हयात असताना माझ्याकडे चाललेले होते. आम्ही सगळ्यांनी एकत्र घेऊन आम्हीच लोकांनी पुढाकार घेतला होता कारण आपण अनेकदा बघता आम्ही काही गंडा करता पिंडा काही तसलं घालत नाही. निवडणुकीच्या निमित्तानं आजपर्यंत इतके वर्ष आम्ही काम करतो. आम्ही अंधश्रद्धेच्या टोटली विरोधातली लोक आहोत आणि पुरोगामी विचाराची आहोत आणि त्याच्यामुळं काही जण अजूनही अशा काही प्रवृत्ती आहेत पण त्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते. तुम्ही बघितलंय देश पातळीवर राज्य पातळीवर अशा गोंदूगिरी करणारे बाबा लोकांच्यावर अनेकांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे. परंतु जेवढं यश नागरिकांना ह्याबद्दल जागृत करण्याच्या करता आम्हाला यायला पाहिजे होतं, ह्याच्या पाठीमागच्या राज्यकर्त्यांना यायला पाहिजे होतं, तेवढं काही यश त्या ठिकाणी आलेलं नाही. पण पोलीस खात्याला सक्त सूचना आहेत असं जर कुणी करत असेल तर ज्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये या गोष्टी चालू असतील तर तिथं तातडीनं कठोर कारवाई करायची. असा प्रकार काल मुंबईत घडला. नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरेच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर गोमूत्राने तो परिसर साफ करण्यात आला. तुम्हाला मी सांगू का ते कारण सगळं वेगळं आहे. तुम्हाला राणे साहेब आणि शिवसेनेचं कसं नातं आहे ते मी सांगण्याची गरज. तो त्याच्या आणि याची तुम्ही तुलनाच करू शकत टास्क फोर्सशी मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळेजण बोलतो. ज्यावेळेस टास्क फोर्स सांगेल की आता यामध्ये पुढे जाण्याची गरज आहे त्यावेळेस आम्ही पुढे जाऊ. परंतु साधारण परिस्थिती लक्षामध्ये घेता आत्ताच्या घडीला तरी टास्क फोर्स दिवाळीपर्यंत शाळा चालू करू नये या मताचे आहे. शाळा कॉलेजचा उल्लेख केला शाळा त्याच्यामुळं पण काही पालकांना वाटतं काही संस्था चालकांना वाटतं की इतका काळच्या बाबतीमध्ये थांबू नये. काही जिल्हे 0% आलेले आहेत तिथं तो विचार करावा असाही एक पटप्रवाह आहे. शेवटी याबद्दलचा निर्णय राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब घेतील ते जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशा मी कॉलेजेसचं नाही म्हटलं मी शाळा कॉलेजेसच्या बद्दल राज्य सरकारची भूमिका अशी आहे की 18 वर्षाच्या वरची तिथली मुलं असतील आणि दोन्ही जर व्हॅक्सिन त्या मुलांनी त्या मुलीने त्या प्रिन्सिपलनी त्या प्राध्यापकांनी घेतलेला असेल तर त्यांना आतमध्ये पण बसण्याच्या नियमाचं पालन करून सुरू करायला हरकत नाही असं साधारण राज्य सरकारची भूमिका आहे. पण त्या दोन्ही व्हॅक्सिन त्यांनी घेतले असतात. दादा राज ठाकरे गेल्या आठवड्यात असं म्हणाले की राज ठाकरे असं म्हणाले की गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचा जेव्हा उदय झाला तेव्हापासूनच राज्यामध्ये जातीवाद वाढला. त्याला अजिबात अर्थ नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती तर देशाला माहिती की पवार साहेबांचे विचार पवारसाहेबांनी नेहमीच पुरोगामी विचाराचं समर्थन केलेलं आहे. सर्व धर्मसमभाव ही पवार साहेबांची भूमिका आहे. साहेबांनी आजपर्यंत जे काही महत्वाचे निर्णय घेतले त्याच्यावर तुम्ही नजर टाकली
तर आपल्या लक्षात येईल. परंतु कधी कधी काही व्यक्ती असं काहीतरी बोलून जातात, त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही. दादा परवा दिवशी पुणे करून भेटून घेतलं, त्याला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देत नाही पोलीस. गेल्या 1.5 महिन्यापर्यंत आणि शेवटी पेट्रोल लागून पेटून सुरेश विठ्ठल पिंगळे वय वर्ष 42 राहणार खटकीचा 1/7/2021 रोजी खाजगी कंपनीत ऑफिस बॉय पदासाठी चारित्र्य पत्र आणि दाखला घेण्यासाठी खडकी पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज केलेला होता. राहण्याचा पत्ता चुकीचा असल्याने त्यात बदल करून 22/7/2021 रोजी त्याने पुन्हा नवीन अर्ज केला. म्हणजे पहिला जो अर्ज केला त्याच्यामध्ये पत्ता चुकीचा होता. विशेष शाखेकडनं पडताळणी त्यात सदर नावासमोर कोथरूड समर्थ सहकारनगर पोस्टला गुन्हे दाखल असल्याची नोंद त्यात मिळाली. गुन्हा पडताळणी दरम्यान कोथरूड व समर्थ पोलीस स्टेशनला दाखल करण्यातील आरोपी अर्जदार वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाले. अशा काही घटना घडल्या. शेवटी ज्यावेळेस एखादी व्यक्ती पोलिसांच्याकडनं चारित्र्य पडताळणी दाखला मागतं, त्यावेळेस देताना पण पोलिसांना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच द्यावं लागतं. कधी कधी एखाद्याच्या बद्दल वेगवेगळी माहिती जर पुढं आली तर जरा खोलात जाऊन ते करावं लागतं. 22 तारखेला त्यांनी नवीन अर्ज दिला. आज तारीख 20 तारीख आहे आणि हे सगळं होत असताना उद्याच्याला चुकीचा दाखला दिला तर पुन्हा लोक म्हणतात की ह्याचं रेकॉर्ड असं असताना चुकीचा दाखला दिला. तपास करतात ना. आई सॉरी वडील आडनाव आणि नाव दोघांचाही सारखा असेल तर त्याची शहाशा. आमच्याकडे अशा प्रकारच्या घटना घडतात, म्हणजे बऱ्याचदा घडतात. त्यावेळेस ते काय करतात, त्या नावाबरोबर त्याच्या आजोबाचं नाव तिथं लावतात. म्हणजे मग कदाचित ते नाव वेगळं असू शकतं. आता घटनास्थळी मिळालेल्या पिशवीत पिंगळे यांनी स्वहस्तक्षरात लिहिलेली 20/7/2021 पत्र मिळालं. त्यात त्यांनी वैयक्तिक व कौटुंबिक वादातून पोलिसांच्या इमारतीत आत्महत्या करावी वाटते असं लिहिल्याचं आढळलेलं आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक वादातून पोलिसांच्या इमारतीत आत्महत्या करावी वाटते. आणि दिनांक 13/8/2021 रोजी सायंकाळी 6:15 त्याचं निधन झालं. पोलिसांनी पिंगळे यांच्या स्वहस्तक्षरातील पत्र श्रीमती श्यामल पिंगळे यांना दाखवल्यानंतर त्यांनी पिंगळे यांच्या आत्मदहनाची चौकशी करण्याबाबत बंडाळ पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार वगैरे केलेले. चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्याचा कालावधी 30 कार्यालयीन दिवस आहे. त्यामुळे पिंगळे यांना दाखला देण्यास विलंब झाला नाही. मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगितलं ना, तुम्ही आम्हाला विचारतो, तुम्हाला विचारतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं ना. आता काय काय तुम्ही असे काय प्रश्न विचारता, आता मग तुम्हाला कोणी उत्तर दिलं त्याला विचारावं लागेल. किंवा आता इथं गृहमंत्री मागाशी तिथं बसले, ते पोलिसांचे प्रमुख म्हणून आहेत, त्यांना सांगा. दादा तेच म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचते आम्हाला काही मिळत नाही, तुमच्याकडे जाते त्याची चौकशी करतो आणि पुढच्या आठवड्यात चौकशी करून सांगतो. बिर्याणी प्रकरणाच्या अहवालाची अशी चौकशी होती, त्या प्रकरणाला 15 दिवस झाले. चौकशी करतो उत्तर दिलेलं आहे, बाकीचं मला नो कॉमेंट. बरोबर, अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई. 15 दिवस होऊन गेले दादा. मध्यंतरी त्यात चोरांना पाहून मध्यंतरी पोलीस पळून गेले होते. त्यावेळी तुम्ही कडक शब्दात त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्या पोलिसांचं कर्मचाऱ्यांचं तत्काळ निलंबन झालं होतं. पण आता ही घटना अशी आहे, मोठी एवढी झाली, 15-20 दिवस होऊन गेले, याचा अहवाल येत नाही आणि कोणी उत्तर पण देत नाही. माहिती घेतो आणि राज्याचे गृहमंत्री इथंच आहे. आता आम्ही दोघे एकत्रपणेच एका पुढच्या कामाला जाणार आहे. त्यावेळेस गाडीमध्ये मी त्यांच्याशी माझाही एकाला ट्विन सकट उचललं. मी ट्राफिक पोलिसांनी उतरलं नाही गाडीवरनं, नो पार्किंग त्याला ट्विन सकट उचललं ट्राफिक पोलिसांनी. म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर टू व्हीलर त्याला बसून गेलं असं पद्धतीने थोडं तुम्ही जी तक्रार केली ना
त्याच्यामध्ये ज्यांनी उचललं त्यालाही मी विचारतो ना की बाबा असं का त्याची एकच बाजू घेऊन निकाल द्यायला लागलो तर तो त्याला निकालाला न्याय देता येणार तर न्याय देण्याच्या करता दुसरी बाजू पोलिसांच्या अनेक गोष्टी पेंडिंग आहेत पूजा चव्हाणचं प्रकरण असेल बिर्याणी प्रकरण असेल चौकशी होते म्हणतात पण 15 दिवस होतात महिने होतात 2 महिने होतात त्याचा आवाज पुढे येत नाही आम्हाला काहीच कळत नाही नेमकं पुढे काय होते दादा दुसरा महत्वाचा ओबीसी आरक्षण फडणवीसांनी आरोप केला की राज्य सरकारलाच ते द्यायचं नाही म्हणून ते आपला जो इम्प्युरिकल डाटा आहे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेबांची मुली झालेली प्रेस बघितली हो बघितली त्याच्यावरच त्यांनी प्रति आरोप केला पवार साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यावेळेस बिल एक पास करण्यात आलं पहिल्यांदा केंद्र सरकारनीच जो अधिकार राज्याला होता तो केंद्राकडे घेतला आणि ज्यावेळेस वेगवेगळ्या राज्यामधनं मागणी यायला लागली त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता हा अधिकार पुन्हा आपण राज्यांना देऊ टाकावं मग काढला का आणि काढला तर परत दिला का त्याचं उत्तर केंद्र सरकार देऊ शकतं नंबर एक नंबर दोन ते बिल आलं असताना सुप्रिया सुळे असतील विरोधी पक्षातले अनेक सन्माननीय खासदार असतील त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही हे बिल मंजूर करा आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे परंतु त्याच्याचबरोबर 50% वर आरक्षणाची मर्यादा नेता येत नाही ती देण्याचाही अधिकार राज्यांना देऊन टाका असं राज्यसभेत लोकसभेमध्ये अनेक सन्माननीय विरोधी पक्षांनी मागणी करून बहुमताच्या जोरावर त्या मागणीचा विचार न करता त्यांनी फक्त पूर्वी राज्याचे काढून घेतलेले अधिकार हे पुन्हा देण्याचं काम केलं त्याच्यावर खासदार संभाजीराजे यांनी पण सांगितलं छत्रपतींनी की बाबा याचा उपयोग होणार नाही जर आरक्षण वेगवेगळ्या घटकाला मग कुठं गुजरातमध्ये पटेलांना पाहिजे महाराष्ट्रात मराठा समाजाला पाहिजे कुठं जाट समाजाला पाहिजे मला तर कोणी सांगितलं उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाने पण आरक्षण मागितलं असाच वेगवेगळ्या घटकांनी मागितलेलं आहे ते द्यायचं झालं तर 50% अट काढल्याशिवाय यांना कुणालाही आरक्षण देता येत नाही आपल्या पण ओबीसीच्या जागा ज्या कमी झाल्या त्याच्याबद्दल पण चर्चा आम्ही बरीच केली तिथं पण आपण आता 50%च्या थोडंसं वर गेलेलं आरक्षण ते 50%पर्यंत ठेवलं गेलं तरच या काही प्रमाणातल्या जागा या राहतील असं एक आम्हाला सल्ला देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन अंतिम निर्णयापर्यंत आपण जायचं असं आमची चर्चा झाली इम्प्युरिकल डाटा कोणी गोळा करायचा हा वाद सध्या तो केंद्राने केला ना बाबा असं काय देत नाही ना केंद्र आता तेच म्हणतोय ना मग केंद्र दुटप्पे वागतोय ना की तो जर त्यांच्याकडे असताना द्यायला हरकत काय त्याच्याबद्दल मागे देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना पण त्यांनी पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्या त्या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्या खात्याचे सचिव होते असीम कुमार गुप्ता त्यांनी सगळं रेकॉर्ड मध्ये भुजबळ साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन दाखवलं सांगितलं त्या दिलीपरावांवर बोलून घेऊन सांगितलं आणि सभागृहामध्ये पण त्यांनी ते सगळं दिलं परवा पण कॅबिनेटमध्ये अशी अनौपचारिक चर्चा मंत्रिमंडळाची मीटिंग संपल्यानंतर झाली त्याच्यामध्ये पण त्यांनी भूमिका मांडली दादा जुन्नर मध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन आदरराव पाटलांनी केलंय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्र्याला या बैठकीला बोलावणार आहे म्हणजे जस्त बैठका झाल्यात आणि बैलगाडा शर्यतीसाठी आदरराव पाटील मला काही जसं बैठकीला कुठे ज्यावेळेस मैलगाडा शर्यती बंद झाल्या या बंद कुठे केल्या सुप्रीम कोर्टाने केल्या त्याच्यामध्ये बैलाला पाळीव प्राणी दाखवायच्या ऐवजी तो वन्य प्राणी दाखवण्यात आला म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करतायत त्यांनी सभागृहामध्ये हे अनेकदा मुद्दे उपस्थित केले हा जर राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न असता तर आम्ही आमच्या स्तरावर लगेच सोडवला असता परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये केंद्राने हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्या वन्य प्राण्यामधनं तो पाळीव प्राणी आहे हा आमच्या शेतकऱ्यांना बळीराजाला
बाई आता ट्रॅक्टर वगैरे यंत्रसामग्री आली, नाहीतर पूर्वी सर्रास मोठा शेतकरी असेल तर 8 जोड्यांचं नांगर त्याचा असायचा, 12 जोड्यांचा असायचा, जे मोठे मोठे 12 बैलांचा जोड्यांचा असं ते असायचं. सांगलीत शरद भरवली सरकारच्या नाकावर टिकून असं त्यांचं वाक्य आहे. हे काय चाललंय याच्यामध्ये? जो काही कायदा व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर त्याबद्दल सरकार देखील मोदींचं मंदिर झालं, दादा मोदींचं मंदिर दाखवा बरोबर.